जी घटमांडणा जी झाली ते महाराज आले, त्यांनी सांगितलं की जसं कपाशीचं पीक आहे हे मोगम येणार आहे, ज्वारीचं पीक आहे हे चांगलं येणार आहे, आणखी उडदामुगाचं पीक आहे ते कमी सांगितलेलं आहे, आणि करडई आहे ते जराशी फैलत सांगितली, आणि मसूर स्थिर सांगितली, बाकी जे आहे ते सर्व व्यवस्थित सांगितले त्यांनी, आणि पावसाळ्याबद्दल सांगितलं त्यांनी, पहिला महिना कमी सांगितला, दुसरा महिना कमी सांगितला, तिसरा महिना चांगला भरपूर सांगितला, आणि चौथा त्याच्यापेक्षा जास्त सांगितला. या मांडणीसंदर्भात पहिल्यापासून ते जसं बरेच वर्षापासून हे गावामध्ये चालत आलेली मांडणं आहे, तर त्या मांडण्याचा असा अनुभव आहे की पहिल्यापासूनचे जे आम्हाला अनुभव आले ते साक्षात खरेच आहेत. काऊन की राजाबद्दल अगोदर घटना जी घडली होती की राजा म्हणजे येणार नाही ते येणार नाही डायरेक्ट सांगितलं होतं, खरोखर त्यावर्षी ते आले नव्हते, आणि कायला पडणार त्यावर्षी त्या घटामधून म्हणजे शेकडं म्हणा की गाळं म्हणा ते गेलं होतं, पण काहीच धक्का लागला नव्हता, खरोखर ती परिस्थिती तशी झाली, त्याच्यावरून चांगले अनुभव आहेत.